राष्ट्रवादी अजीत पवार गुट की ओर से उम्मीदवारों को एबी फॉर्म का वितरण किया जा रहा है। इस बात की जानकारी पक्ष नागपुर शहर अध्यक्ष प्रशांत पवार इन्होंने दी है। उन्होंने यह भी कहा है कि विदर्भ में राष्ट्रवादी की कुछ सीटें निश्चित हो गई है, इसमें बदलाव करने का अधिकार वरिष्ठ नेताओं को है। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजितदादा गटाचे आम्ही एबी फॉर्म सुद्धा वाटणं सुरू केलेलं आहे। आमची लिस्ट सगळी तयार झालेली आहे आणि त्यातल्या त्यात या विदर्भामध्ये आम्ही एक काटोल, त्याच्यानंतर तुमसर, त्याच्यानंतर गडचिरोली, मोरगाव अर्जुनी या तीन सीट आमच्या फायनल आहेत आणि याच्यामध्ये जर पुढे अदलाबदली जी करायची आहे ती भंडारा जिल्ह्यामध्ये माननीय प्रफुल्लभाई पटेल आणि अजितदादा पवार हे मिळून करू शकतात। ते काही ते आमची आपसातली गोष्ट आहे। महायुतीमध्ये जर सगळे मेरिटवर सीटा वाटप होत आहे कारण की याच्या मागचा उद्देश आहे आम्हाला महायुतीची सरकार आणायची आहे आणि महायुतीची सरकार आणण्याकरता जर कुठे आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागलं तिन्ही पक्षांना तर तिन्ही पक्षांचे नेते कॉम्प्रोमाइज करण्याकरता तयार आहे कारण की मेन उद्देश आहे महायुतीचं सरकार आणणं आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं हे आमचं मेन उद्देश आहे। आमचं नुसत्या सीटा घेऊन आणि त्या सीटा पडल्या तर आमचं महायुतीचं सरकार येणार नाही। त्याच्यावर तिन्ही पक्षाचे नेते लक्ष केंद्रित करून सीटा वाटप करत आहेत। आता भाजप भारतीय जनता पक्षाने 90 सीटा 99 सीटा वाटल्या, 99 सीटा म्हणजे त्यांनी मिरिटवर वाटल्या। आम्ही 40-45 सीटा फायनल केलेल्या त्या आम्ही मिरिटवर केलेल्या। शिंदे साहेबही त्या आपल्या सीटा मिरिटवर करतील। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये सीट शेअरिंग जे आहे ते महायुतीची या महाराष्ट्रात सरकार आणण्याकरता म्हणून केलं आहे।